नमस्कार, पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला प्रॉन्स फ्राय दाखवणार आहे। प्रॉन्स ही मी बाजारातनं फ्रेश अशी आणलेली आहे, ती कशी साफ करायची आणि त्याचे फ्राय कशी करायची हेही मी दाखवणार आहे। हे पुढचं तोंड काढलं मी, त्यानंतर तिचे वरचे हे साल आहे ते काढायचं आहे। आणि इथून एक मध्ये हा धागा असतो तो देखील काढायचा आहे। हे बघा असा निघतो तो काढायचा आहे। आणि ही मागची जी शेपटी आहे इथून ही राहू द्यायची आहे, कारण आपल्याला फ्राय करण्यासाठी ते अगदी सुंदर अशी स्टार्टरसारखी आपल्याला होणार आहे। स्टार्टरसारख्या टाईपमध्ये आपल्याला तो प्रकार करायचा आहे। तर ही मी अशी सगळी सोलून घेणार आहे। पुन्हा एक दाखवते, हे तोंड काढायचं आहे, त्यानंतर अगदी मऊ असतात ती सालावरची आणि हे तिचे पाय असतात हे देखील काढायचे आहे। फक्त इथपर्यंत काढायचं आहे आणि ही शेपटी पुन्हा राहू द्यायची आहे। अशा पद्धतीत ती साफ करून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग पुढे काय करायचं आहे ते दाखवते। हे पा, आपले प्राउन्स मस्त साफ झालेले आहेत। 17 ते 18 प्राउन्स आहेत। स्वच्छ करून त्यांना शेपटी राहू दिलेली आहे। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये मीठ घालायचे, चवीपुरता मीठ, थोडा लिंबू पिळायचा आहे, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यात। हळद हे घालून हे सगळं मिक्स करायचं आहे। आपण हॉटेलला गेलो आणि प्राउन्स फ्राय घेतली तर बऱ्यापैकी महाग येते। स्टार्टरमध्ये जर घेतली तर आपण हे घरच्या घरी एक सोप्या पद्धतीत स्टार्टर बनवू शकतो। आता त्यामध्ये आपल्याला आलं पेस्ट, लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, तुम्ही तिखट किती खाता त्या अंदाजानुसार, त्यानंतर थोडा चाट मसाला, नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल चटणी थोडी कमीच घालायची आहे। त्यानंतर एक चमचा धना पावडर, थोडी लाल मिरची तिखटवाली आणि थोडा आपला मटण मसाला। त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे। हे करत असताना आपण गॅस लावून आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता यात थोडं तांदळाचं पीठ, त्यानंतर टिक्का मसाला घालायचा आहे। टिक्का मसाल्याने छान अशी कोटिंग येते त्याला आणि हे सगळं आपण मिक्स करायचं आहे। हे कोरडं होतं, थोडं पाणी घालायचं आहे। अलगद हलवायचं आहे कारण त्या शेपट्या असतात तर शेपटी हाताला लागण्याची शक्यता असते, म्हणून थोडं व्यवस्थित करायचं आहे ह्या पद्धतीत। आणखी आपल्याला कोटिंग पाहिजे असली तर थोडं तांदळाचं पीठ आणि तुम्ही टिक्का मसाला घालू शकता। तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या प्राउन्स आपल्याला एक एक मस्त कोटिंग केलेल्या एक एक सोडायच्या आहेत। अगदी छोटी कढई घ्यायची आहे आणि अगदी आपल्याला तेलही फार कमी लागतं आणि मस्त कडक अशा फ्राय करायच्या आहेत। अगदी ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे मस्त फ्राय करायचे आहेत। आणि फ्राय झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत। हे पा, मस्त अशी कडक फ्राय झालेली आहे। ही आपण डीप फ्राय केलेली आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। तव्यावर किंवा तुमच्या निर्लेपच्या भांड्यावर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता। मस्त अशी कुरकुरीत प्रॉन्स फ्राय स्टार्टरमध्ये तयार आहे। यावर कांदा लिंबू टाकून तुम्ही मस्त अशी एक स्टार्टरचा पदार्थ खाऊ शकता।
माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ व्हेज नॉनव्हेज आयुर्वेदिक वनस्पतींचे आणि दुर्मिळ वनस्पतींचे दुर्मिळ व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.